आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पिण्याच्या पाण्याची सोय आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन मेट्रो टप्पा दोनद्वारे लगतच्या शहरांना जोडणं शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणं शहराला खड्डेमुक्त करणं आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष दोन हजार तेवीस ते पंचवीस या कालावधीसाठी नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभामध्ये बोलताना व्यक्त केला नागपुरात जवळपास चाळीस किलोमीटर परिसरात मेट्रो रेल्वेचं जाळं निर्माण झालं आहे मेट्रो टप्पा दोनद्वारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे अन्य क्षेत्रांप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं मागील नऊ वर्षात भारतीय विमान उद्योगानं विमानतळ निर्मितीमध्ये लक्षणीय वृद्धी केली आहे दोन हजार चौदामध्ये देशात चौऱ्याहत्तर विमानतळं होती ती संख्या दोन हजार तेवीसमध्ये एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे दुपटीनं वाढली आहे क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी योजना उडे देश का आम नागरिक योजने ना या योजनेअंतर्गत चौऱ्याहत्तर विमानतळांना जोडणारे चारशे एकोणसत्तर मार्ग क्रियाशील झाले असून यामुळं लाखो भारतीयांना स्वस्त आणि सुखकर विमान प्रवासाचा लाभ झाला आहे सत्त्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला अमळनेर सातारा सांगलीतील औदुंबर आणि जालना या चार ठिकाणांचे प्रस्ताव आले होते आज अमळनेरच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं संपूर्ण भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवणं हे आपलं कर्तव्य असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचं सोप्या आणि काव्य स्वरूपात तसंच सुटसुटीत भाषेत साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी बुद्ध धम्माक्षरयान या कवी ई मो नारनवरे लिखित ग्रंथाचं योगदान राहणार असल्याची माहिती बोधी फाउंडेशनचे विश्वस्त ललित खोबरागडे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली या ग्रंथाचा लोकार्पण समारंभ पंचवीस एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी नागपूर इथं भदंत विमल विमलकीर्ती गुणसिरी यांच्या हस्ते होणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये बेंगळुरू इथल्या के एम चिन्नास्वामी मैदानावर लढत होत असून आधी फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं नऊ गड्यांच्या मोबद्यात एकशे धावा करत राजस्थान पुढं जिंकण्यासाठी एकशे नव्वद धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे या स्पर्धेतील दुसरा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये होणार आहे विदर्भात आजपासून पुढचे चार दिवस विजा जोराचे वारे यांच्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे पंचवीस एप्रिल रोजी नागपूर गोंदिया तसंच बुलढाणा वाशिम यवतमाळ इथं अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे पुढील काही तासात विदर्भातील नागपूर चंद्रपूर अमरावती गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार